जिंतूर तालुक्यातील भोसी शिवारामध्ये पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आलाय. वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला शहरातील वन विभागाच्या कार्यालयात आणून त्याच्यावर अंत्यसंस्कार केलेत. तालुक्यातील भोसी शिवारात मधुकर ठोंबरे यांच्या शेतातील आखाड्यावर बांधलेलं वासरू 2 दिवसांपूर्वी एका बिबट्यानं फस्त केल्याची तक्रार वन विभागाकडे आली होती. त्यावरून वन विभागातील कर्मचारी या बिबट्याचा 2 दिवसांपासून शोध घेत आहेत. बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास नेहमीप्रमाणे वन विभागातील कर्मचारी हे या बिबट्याचा शोध घेत असताना त्यांना मधुकर ठोंबरे यांच्या शेतातील नाल्याजवळ एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आलाय. त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देताच विभागीय वन अधिकाऱ्यांनी भोसी शिवारात धाव घेतली असता त्यांना पूर्ण वाढ झालेला अंदाजे 5 ते 6 वर्ष वयाचा नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आलाय. त्यांनी त्याचं प्रेत शहरातील वन विभाग कार्यालयात आणलं. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचं शवविच्छेदन केलं असता त्याचे सर्व अवयव व्यवस्थित असल्याचं आढळून आलंय. त्यानंतर वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात या बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.